कालपर्यंत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी वेळ कमी आहे असंच वाटत होतं ना पण सरकारनं तुमची ही चिंता दूर करत दोन्ही कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून दिली आहे आता तुम्ही एकतीस मार्च ऐवजी तीस जून पर्यंत हे दोन्ही कार्ड लिंक करू शकता आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या अगदी पाच मिनिटात आणि फक्त दोन स्टेपच्या माध्यमातून दोन्ही कार्ड लिंक कसे करायचे याची माहिती आम्ही देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किरण दीक्षित स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये सर्वात अगोदर आधार पॅन लिंक इन करण्याआधी इनकम टॅक्स विभागाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या या अधिकृत वर क्लिक करायचंय त्यानंतर तिथे व्यवस्थितपणे योग्य माहिती भरून तुम्हाला लॉग इन करावं लागेल जर असं शक्य होत नसेल तर पॅन नंबरच्या मदतीने नवीन अकाउंट तुम्हाला तयार करायचे लॉग इन करताना युजर आयडी मध्ये पॅन नंबरचा वापर करावा लागेल अशाच प्रकारे आधार कार्ड साठी अकाउंट लिंक करणं शक्य होणार आहे या सरकारी वेबसाइटवर वर लॉग इन केल्यावर होम पेज वर लिंक युअर पॅन विथ आधार असं पॉपअप येईल जर असे दिसत नसेल तर प्रोफाईल सेटिंग्स ऑप्शन वर क्लिक करा त्यामध्ये लिंक आधार असं लिहिलेलं दिसेल मग त्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर काही महत्वपूर्ण गोष्टींची माहिती भरावी लागेल तिथे भरल्यावर तुमचे आधार पॅन लिंक होईल आता याची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कार्ड लिंक करणं तुमचे पॅन आधार स्टेटस तपासण्याची दुसरी पद्धत एस एम एस आहे मदतीने पॅन कार्ड आधार कार्ड लिंकिंग चे स्टेटस चेक करता येते त्यासाठी तुम्हाला स्क्रीन वर दिसणाऱ्या या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल एस एम एस चा फॉर्मॅट असा असेल यू आई डी पॅन टाईप करा त्यानंतर बारा अंकी आधार कार्ड क्रमांक टाका स्पेस देऊन पॅन कार्डचा क्रमांक टाका आणि सुरुवातीला सांगितलेल्या क्रमांकावरती तो मेसेज सेंड करा अशा या सोप्या दोन पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता आणि तुमचं होणार नुकसान टाळू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीनं अजूनही दोन्ही कार्ड लिंक केले नसतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सेंड करा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच करा धन्यवाद